भारताच्या जी ट्वेंटी अंतर्गत मुंबईत येत्या तेवीस ते पंचवीस दरम्यान आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची दुसरी बैठक आयोजित करण्यात आली आहे मुंबईतल्या समुद्रकिनारी मार्ग प्रकल्पाची आपत्तीतही टिकून राहणारी वैशिष्ट्य या बैठकीत अधोरेखित करण्याचं नियोजन बृहन्मुंबई आहे मुंबई महानगरपालिका संबंधित प्रतिनिधींसमोर हो या प्रकल्पाअंतर्गत केलेल्या आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनांवर प्रकाश टाकेल धोक्याचा पूर्व इशारा संकटात तग धरू शकणाऱ्या पायाभूत सुविधा राष्ट्रीय स्तरावरील प्रतिसाद आपत्तीनंतर चांगल्या दर्जाची पुनर्निर्मिती नैसर्गिक उपाययोजना हे आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाच्या बैठकीतील प्राधान्य विषय आहेत या प्रकल्पाचं बांधकाम सध्या जोमान सुरू आहे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर सिंह चहल आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली आतापर्यंत या प्रकल्पाचं त्र्याहत्तर टक्के काम पूर्ण झालं आहे यामुळे मुंबईच्या अडीचशे किलोमीटरच्या रस्त्यांच्या जाळ्यात आणखी भर पडणार आहे मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट त्याचे दक्षिण बाजू हा जो प्रकल्प आहे तो मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पासून ते बांद्रावरली सिलिंगपर्यंत साडे किलोमीटर लांबीचा हा रस्ता पूर्ण एकशे अकरा हेक्टर रिक्लेम लँडवरती बांधण्यात येत आहे आतापर्यंत या रस्त्याचं जवळजवळ त्र्याहत्तर पूर्णांक पन्नास टक्के काम पूर्ण आहे आणि या डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत तो प्रोजेक्ट जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा उद्देश आहे त्या प्रोजेक्टमधला काही भाग जो ज्याच्यामुळे आपण वांद्रावरली सी लिंकला जोडणारा जो ब्रिज आहे त्याचं काम मात्र मे दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण होईल हा प्रकल्प पर्यावरणाच्या दृष्टीने आणि कुठल्याही प्रकारच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत काळजीपूर्वक त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे या प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान समुद्रात प्रवाळाच्या दोन वसाहती आढळल्या प्रकल्पाची सुरुवात करण्यापूर्वी जे पर्यावरणाचं मूल्यांकन आणि इतर अभ्यास करण्यात आले तेव्हा या वसाहती अस्तित्वात नव्हत्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी या संस्थेच्या पुढाकारानं या प्रवाळ वसाहती यशस्वीरित्या इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्या असून नव्या स्थानी या वसाहतींची गतीनं वाढ होत आहे असं भिडे यांनी सांगितलं या प्रकल्पाच्या आराखड्यात संभाव्य आपत्तींबरोबरच पर्यावरण रक्षणाची काळजी आणि नागरिकांच्या सुलभतेचाही समावेश करण्यात आला आहे हा प्रकल्प बांधताना करण्यात येत असलेल्या आवश्यक उपाययोजना केवळ समुद्रकिनारी मार्गासाठीच नव्हे तर शहराच्या संबंधित भागासाठीही फायदेशीर ठरणार आहेत प्रकल्पामधली सी वॉल असेल प्रोटेक्शन वॉल किंवा वे वॉल ज्याला आपण म्हणतो ती असेल किंवा इव्हन आगीपासूनच्या संरक्षणासाठीची जी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कुठेही कन्झेशन होऊ नये यासाठी करण्यात आलेली व्यवस्था आहे मुंबईचं जे स्टॉम वॉटर ड्रेन नेटवर्क आहे त्याच्यासाठी सुद्धा या प्रकल्पामध्ये करण्यात आलेली व्यवस्था आहे आणि सर्व प्रकारच्या आपत्तींपासून कसं शहराचं संरक्षण होईल आणि या प्रकल्पाचंही संरक्षण होईल यासाठी जी अत्याधुनिक यंत्रणा त्याच्यामध्ये राबवण्यात आलेली आहे त्याची सर्व तपशीलवार माहिती आम्ही जी ट्वेंटीच्या बैठ बैठकीसाठी येणाऱ्या प्रतिनिधींना देणार आहोत याशिवाय या, या प्रकल्पात सर्व आवश्यक अग्निसुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत दोन किमी लांबीच्या जुळ्या बोगद्यांमध्ये अग्निसुरक्षेच्या सर्व तरतुदी करण्यात आल्या बोगद्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली सॅकार्डो वायुविजन प्रणाली वायुविजनाचा आणि हवेचा प्रवाह सुधारण्यासाठी मदत करेल या बैठकीत या प्रकल्पावर चर्चा करतानाच आणखी अनेक पैलू समोर येतील अशी अपेक्षा आहे